वळ्यात पुढच्या बातमीकडे. मुंबईतल्या बॉम्बे सेंट्रल परिसरात लागलेली आग अखेर 24 तासानंतर आटोक्यात आले. 24 तासाच्या आगीनंतर संपूर्ण मॉल जवळपास बेचिराख झालाय. सगळं साहित्य जळून खाक झालंय. दिवाळीसाठी दुकानदारांनी 5 पट अतिरिक्त माल आणून ठेवला होता, अतिरिक्त मालाचा साठा केला होता. मोबाईल बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश होता. जी आग लागली होती त्या आगीच्या दरम्यानसुद्धा या बॅटरी आणि चार्जर किंवा अन्य सगळ्या गोष्टींचा काही ठिकाणी स्फोट झाल्याचं सुद्धा निदर्शनास आलं आहे. सध्या या मॉलची अवस्था कशी झाली आहे, बेचिराख झालेल्या या मॉलच्या आतून सांगतायत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. मुंबई सेंट्रल परिसरातल्या सिटी सेंट्रल मॉलला आग लागून आता 24 तासापेक्षा जास्त कालावधी झालाय. तरीही इथं फायर ब्रिगेडचं काम अजूनही सुरू आहे. इतका वेळ होऊनही आग जेमतेम नियंत्रणात आहे, परंतु तिला पूर्णपणे विझवण्यात यश आलेलं नाहीये. आपल्याबरोबर मुंबई महा फायर ब्रिगेडचे CFO शशिकांत काळे सर आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. 24 तासापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, ही आग अजून नियंत्रणात का येत नाहीये? हा मॉल असल्यामुळे मॉलच्या कन्सेप्टमध्ये मध्ये अट्रियम असतं आणि मॉलच्या अट्रियमच्या बाजूने सगळे दुकानं वगैरे असतात. काल आम्हाला 9 वाजता हा कॉल मिळालेला होता, परंतु इथे माहिती घेतली असता सगळ्या दुकानामध्ये ओव्हरस्टॉक मटेरियल ठेवलेलं आहे, म्हणजे बॅटरी, त्याच्यानंतर मोबाईल, प्रिंटर कार्ट्रीज, कार्डबोर्ड, पॅकिंग मटेरियल, प्लास्टिक इत्यादी सर्व वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या असल्यामुळे याला आणि व्हेंटिलेशन नसल्यामुळे, फिक्स फायर फायटिंग इन्स्टॉलेशन चालू नसल्यामुळे आणि व्हेंटिलेशन नसल्यामुळे या ठिकाणी ती स्मोक लॉक झाला होता संपूर्ण मॉलमध्ये. आणि तो स्मोक व्हेंटिलेशन आम्हाला करण्यासाठी संपूर्ण काचा फोडून तो स्मोक व्हेंटिलेशन करावा लागला. सुरुवातीला आम्ही आमची जी मुंबई अग्निशमन दलाची SOP ठरवलेली आहे त्याच्याप्रमाणे आम्ही Level 1, Level 2, Level 3, Level 4 एस्कॅलेट केलेल्या आहेत. त्याच्याप्रमाणे आम्ही सर्व गाड्या SOP प्रमाणे टर्नआउट केलेल्या होत्या आणि सर्व अग्निशमन जवान आणि अधिकारी एकदम प्रोफेशनली उत्कृष्टरित्या काम करत होते. परंतु या ठिकाणी काम करत असताना जे स्ट्रक्चरल बीम्स आहेत, स्ट्रक्चरल पिलर आहेत, एस्कॅलेटर्स आहेत, हे होर्डिंग आहेत, फॉल सिलिंग आहेत, हे अंगावर पडत असल्यामुळे आम्हाला आतून प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक गाड्यामध्ये जाण्यासाठी मार्ग नव्हता. यासाठी आम्ही बेलासिस रोडवरून 4 TTL स्पेशल अप्लायन्सेस आणि पाठीमागच्या बाजूनी P3 आणि P5 मध्ये पंक्चर करून आणि अट्रियमच्या टॉपला पोडियम टॉपमध्ये आम्ही अशा 14 लाईनीने आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. आता हे कुलिंग ऑपरेशन आहे. तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल त्या कोपऱ्यावरती फायरमन लाईन घेऊन जाऊ शकत नाही. इवन आमचा रोबो पण काम करतोय, तो रोबो पण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, परंतु आम्ही त्या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत. तुमचे 5 जवान याच्यामध्ये जखमी झाले, किरकोळ जरी जखमी झाले असले तरी 5 जवान आतापर्यंत जखमी झाले, त्यांची परिस्थिती कशी आहे आता? त्यांना ट्रीटमेंट देऊन घरी सोडलेलं आहे, पण ही अग्निशमन दलाची परंपरा आहे की जीवाची बाजी करून ते कुठली आपत्कालीन घटना असेल त्याच्यावरती मात मिळवतात. त्याच्याप्रमाणे आम्ही बाजूची जी बिल्डिंग होती, जी 55 माळ्याची बिल्डिंग आहे, तिथल्या 3,500 कर्मचाऱ्यांना पण सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे. अन्यथा मोठा काही अपघात झाला असता, परंतु ह्या आगीवरती आमचे जे 5 जवान किरकोळ मार लागलाय याच्या व्यतिरिक्त कोणाची कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. News 18 लोकमतवर तुम्ही पहिल्यांदा ही सगळी दृश्य पाहताय. अतिशय मोठा असा हा मॉल आहे आणि या मॉलला काल रात्री लागलेली आज अजूनही विझलेली नाहीये. अनेक नियमांचं उल्लंघन इथं झालेलं असल्याची शक्यता आहे. फायर फायटिंग इक्विपमेंट इथं आधीपासून अस्तित्वात होते किंवा नाही? नक्कीच नियमांचं उल्लंघन झालेलं आहे, ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्याचा सगळा वापर होणारच आहे. पण सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला इथली कुठली फायर फायटिंग सिस्टीम चालू नव्हती. इतकी मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी आतापर्यंत आपले किती फायर इंजिन, किती फायर कर्मचारी काम करतायत? आपल्याकडे 24 फायर इंजिन, 17 जम्बो टँकर आणि विविध स्पेशल अप्लायन्स आपले जे आहेत, एरियल लॅडर प्लॅटफॉर्म, TTL, ब्रिदिंग अपरेटस मॅन, रेस्क्यू व्हॅन, मागे आहे तो रोबोट, असे विविध प्रकारचे जवळजवळ आपण 40 ते 50 व्हेकल्स आपले या ठिकाणी आहेत आणि 250 ते 350 कर्मचारी या ठिकाणी रात्रंदिवस काम करत आहे. मी सुद्धा काल रात्रीपासून आतापर्यंत इथेच आहे. तर हे होते मुंबई फायर ब्रिगेडचे CFO शशिकांत काळे आणि आम्ही तुम्हाला संपूर्ण परिस्थिती दाखवतोय. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून हे सगळे फायरचे जे कर्मचारी आहेत, हे फायरचे जे जवान आहेत, ते काम करतायत आणि ही आतमधली दृश्य तुम्ही पहिल्यांदा फक्त News 18 लोकमतवर पाहताय. थोड्या कालावधीनंतर साधारणतः अजून
काही तासाच्या कालावधीनंतर हे कूलिंग ऑपरेशन जे आहे ते सुद्धा बंद होईल आणि संपूर्ण आग नियंत्रणात आणली आहे असं जाहीर केलं जाईल. तुर्तास आता कूलिंग ऑपरेशन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला इथं सांगितलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेंडणेकरचा प्रणालीकाचे न्यूज 18 लोकमत मुंबई.